अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यातलीच पहिली महत्त्वाची बातमी आहे पवारांच्या गोटातून अर्थातच पुण्यामध्ये शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची एकत्र भेट झाली आहे। प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही भेट झाली आहे आणि या भेटीनंतर आता अजित पवार दिल्लीकडे रवाना झाले। अजित पवार दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांचीही भेट घेण्याची शक्यता आहे। तर प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही भेट झाल्याचं आपण पाहतोय। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच अशा पद्धतीची ही भेट होतीये या तीनही नेत्यांमध्ये आणि त्यानंतर अजित पवार हे तातडीने आता दिल्लीकडे रवाना होत आहेत। अमित शहांची ते भेट घेणार आहेत, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांच्या या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आहे ते पाहणं, ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय सकाळपासूनचा हा घटनाक्रम, या घडामोडी आपण पाहतो आहोत। सुरुवातीला दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली। या ठिकाणी रयत संस्थेबाबत त्याचबरोबर दुष्काळाबाबत काही चर्चा झाली आणि त्यानंतर शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची एकत्र भेट झाली आणि ही भेट झाल्यानंतर अजित पवार हे आता दिल्लीला रवाना होत आहेत। त्यामुळे सकाळचा हा घटनाक्रम पाहता काही राजकीय घडामोडी घडू शकतात का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे। तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दिल्लीला रवाना झाले। सकाळी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची सुरुवातीला भेट घेतली, साधारणतः 10-11 वाजण्याच्या सुमारास, आणि ही भेट झाल्यानंतर दुपारच्या वेळी दिलीप वळसे पाटलांच्या या भेटीनंतर शरद पवार प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी गेले। प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली आणि या तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळते। भेटीनंतर अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आणि अजित पवार दिल्लीमध्ये आता अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। दुपारी 2:10 विमानानं अजित पवार हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। अजित पवार यांची प्रकृती सध्या ठीक नाहीये, मात्र अजित पवार हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत, अमित शहांची ते भेट घेणार आहेत। आपण पाहतोय अजित पवार आज अमित शहांना भेटण्याची शक्यता। सकाळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, ही कोणती राजकीय भेट नव्हती असं दिलीप वळसे पाटलांनी तुर्तास तरी म्हटलंय, मात्र दिलीप वळसे पाटलांच्या भेटीनंतर शरद पवार प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी पोहोचले। आणि आपण पाहतोय प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार, तर आपण पाहतोय आता अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये आज अजित पवार गटाची बैठक होणार आहे। अजित पवार हे आज अमित शहांना सुद्धा भेटण्याची शक्यता आहे, मात्र दिवाळीच्या भेटीगाठीसाठी अजित पवार गट दिल्लीमध्ये सध्या आहे असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। मात्र काही राजकीय घडामोडी यामागे घडू शकतात का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय, कारण सकाळपासूनच्या ज्या घडामोडी आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या गोटात, सुरुवातीला दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर शरद पवार प्रतापराव पवारांच्या घरी गेलेत, प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली, त्यानंतर अजित पवार यांची प्रकृती ठीक नाहीये मात्र ते दिल्लीला गेले आणि दिल्लीमध्ये आता ते अमित शहांना भेटण्याची शक्यता आहे। हा सगळा घटनाक्रम आपण जाणून घेतोय। अजित पवार हे आता विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि अजित पवार गटाची आज दिल्लीमध्ये एक बैठक सुद्धा होणार आहे। तर हा सगळं सकाळपासून राजकीय घडामोडी या नाही अशी चर्चा सुरू होती, मात्र आता ज्या अर्थी अजित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अमित शहांची ते भेट घेणार आहेत, त्या अर्थी काय नेमकं राजकीय वर्तुळात घडणार ते जाणून घेणं महत्वाचं असेल। आपण थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेत। योगेश, आपण सकाळपासून पाहतो आहोत ज्यावेळी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली ती कोणतीही राजकीय भेट नव्हती असं त्यांनी सांगितलं, मात्र आता अजित पवार हे दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार आहेत, त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। निश्चितच निकिता, राजकीय घडामोडी या वार्तांना आपल्याला पाहायला मिळतात, कारण सकाळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यानंतर लगेचच प्रतापराव पवार म्हणजेच शरद पवार यांचे बंधू यांच्या निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र येतात आणि त्यानंतर 2:10 फ्लाईटने अजित पवार हे दिल्लीकडे अमित शहांच्या भेटीसाठी रवाना होत आहेत। त्यामुळे नेमकं राजकीय घडामोडी काय घडतात किंवा पडद्यामागे राजकीय घडामोडी काहीतरी वेगळे घडतायत या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहेत। मात्र अजित पवार हे 2:10 फ्लाईटने पुण्यावरून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत आणि ते आता दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। त्यासोबतच अजित पवार गटाची महत्वपूर्ण बैठक सुद्धा दिल्लीमध्ये पार पडणार अशी चर्चा समोर येताना दिसते। त्यामुळे आज दिवसभरात या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र ज्या पद्धतीने
सकाळपासून दिलीप वळसे पाटील त्यानंतर पवार कुटुंब एकत्र येणं आणि आता थेट अजित पवार दिल्लीला जाणं राजकारण बरोबर एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांची प्रकृती ठीक नव्हती अशा सध्या तशा बातम्या होत्या आणि अजित पवार त्या कारणास्तव गोविंद बागेत सुद्धा दिवाळीच्या पाडव्याच्या कार्यक्रमासाठी जाणार नव्हते. मात्र आता अजित पवार तातडीनं दिल्लीमध्ये रवाना झालेले आहेत आणि आज अमित शहांना सुद्धा भेटणार आहेत. या सगळ्या मागचे काय संकेत आपल्याला कळू शकतात? निश्चितच निकटा ज्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागलेत आणि त्यानंतर अजित पवार गट हा राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गट राहिलेला आहे. कारण ज्या पद्धतीने ग्रामपंचायतचे सरपंच जे निवडून आलेले ते अजित पवार गटाचे दोन नंबरचे आहेत. प्रथम क्रमांक जो आहे तो भाजपचा आहे. त्यामुळे निश्चितच अजित पवारांचं राजकारण नुसतं वेगळ्या पद्धतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं बोललं जात होतं. कारण अजित पवारांनी डेंग्यू झाला त्यानंतर अजित पवार हे घरीच अर्थात मुंबईच्या देवगिरी बंगल्यावरती विश्रांतीसाठी थांबले होते. मात्र अचानक पुण्यामध्ये अजित पवार येतात आणि त्यानंतर आज दिल्लीकडे रवाना होत आहेत. मात्र ज्या पद्धतीने डॉक्टरांचा जो काही सल्ला होता तो अर्थात अजित पवारांनी लोकांना सध्या भेटीगाठी घेऊ नये त्यासोबतच अजित पवारांनी विश्रांती घ्यावी अशा पद्धतीचा सल्ला हा अजित पवारांच्या डॉक्टरांचा होता. त्यामुळे बारामतीमध्ये जो दरवर्षी होणारा दिवाळी पाडव्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला सुद्धा अजित पवार उपस्थित राहणार नाही अशा पद्धतीची माहिती समोर आली होती. तशा पद्धतीचं जे काही पत्रक होतं ते अजित पवारांकडून काढण्यात आलं होतं. मात्र आत्ता अचानक अजित पवार हे दिल्लीकडे रवाना होत आहेत त्यामुळे निश्चितच या मागच्या राजकीय संकेत काहीतरी वेगळे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. राजकीय घडामोडी काहीतरी वेगळ्या घडताना पाहायला मिळतात. नेमक्या काय राजकीय घडामोडी आहेत ते येत्या काही दिवसांमध्ये समोर येण्याची शक्यता आहे. हो योगेश तुम्ही राहत सोबत. तर आपण पाहतोय अजित पवार हे दिल्लीत दाखल. अजित पवार गटाची बैठक सुद्धा होणार आहे दिल्लीमध्ये आणि अमित शहांना सुद्धा अजित पवार आज भेटणार आहेत.